दुसऱ्या क्रमांकाचा आता काला, त्याला प्रतीक काला म्हणतात. आता हे प्रतीक प्रत्येक कीर्तनामध्ये बांधलेलं असतं. इथे ते आहे, उंचावर एक भलं मोठं मडकं आहे मातीपासून तयार झालेलं, पण मातीत न मिसळणार. त्यामध्ये दोन पदार्थ आहेत, एक आहे दही आणि दुसरं आहे लाही. तीनही हे जे पदार्थ आहेत हे परिवर्तनशील आहेत. मातीचं रूपांतर मडक्यामध्ये झालं, बेल फूल हार सत्यनारायणाची पूजा जांगरण गोंधळ बकरं कापून नाही तर त्याला अग्निसंस्कार आहे. कुंभाराने त्या मातीला पाणी टाकून मळलं, त्याला आकार दिला, आकार दिल्यानंतर त्याला लाल बुंद असणाऱ्या आव्यावर भाजलं आणि मग त्याचं सुंदर अशा प्रकारचं टणटणीत मडकं तयार झालं की जे परत कधीच या मातीत मिसळू शकत नाही. यातला एक तुकडा